नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. बघा, आयकर 2019-20 संबंधी महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे आणि काय माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसं करू नका, तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर बघा काय बातमी आहे. आपण जर नोकरी करत असाल आणि इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्हाला लवकरच मोदी सरकारकडून मोठा दिलासा मिळणार आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकार येत्या अर्थसंकल्पाच्या आधी आयकरांशी संबंधित अनेक प्रस्तावावर विचार करीत आहे. उच्च उत्पन्नासाठी नवीन स्लॅब तयार करणे, कॉर्पोरेट टॅक्स व पर्सनल इन्कम टॅक्स कमी करणे यासारख्या प्रस्तावांचा विचार केला जात आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले सर्व पर्यायाचा विचार केला जात आहे. कोणते पाऊल उचलण्याआधी त्यांचा अर्थव्यवस्थेला किती फायदा होईल आणि या निर्णयाचा काय परिणाम होईल हे पाहावे लागेल. स्ट्रक्चरमध्ये झालेल्या कोणत्याही बदलाचा फायदा केवळ त्या 3 कोटी लोकांना होणार आहे जे इन्कम टॅक्स वेळेवर भरतात. थेट कराचा आढावा घेण्यासाठी गठीत केलेल्या समितीने 10 लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 10% वैयक्तिक आयकर दराची शिफारस केली होती. 10 लाख रुपयावरून 20 लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 20%, तर 20 लाख रुपयावरून 2 कोटी रुपये उत्पन्न असणाऱ्यांना 30%, आणि 2 कोटी रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 35% कर भरावा असा सूचक सल्ला त्यांनी दिला होता. सध्याच्या आयकर माफी मर्यादेत बदल करण्याची शिफारस केली नसून वरच्या मर्यादेनुसार उत्पन्नावरील अधिभार काढून टाकण्याची शिफारस त्यांनी केली. सध्या 2.5 लाख रुपयापर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त आहे. 2.5 लाख ते 5 लाख या दरम्यानच्या उत्पन्नावर 5% दराने कर आकारला जातो, तर 5 ते 10 लाख या दरम्यानच्या उत्पन्नावर 20% आणि 10 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न 30% दराने कर आकारला जातो. 50 लाखहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना त्याच्या उत्पन्नानुसार 10 ते 37% अधिक अधिभार भरावा लागतो. निश्चितच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.